विदर्भ में कपास की खरीदी में गारंटी मूल्य से कम दर दिया जा रहा है, किसानों की यह लूट बंद करो, ऐसी मांग कांग्रेस विधायक राजू पारवे ने की है। किसानों को 1,000 रुपए प्रति क्विंटल के हिसाब से भुगतान किया जा रहा है, इसीलिए किसानों को गारंटी मूल्य यानी हमी भाव दिया जाना चाहिए। इसलिए पारवे ने सीधे मुख्यमंत्री को पत्र लिखा। उन्होंने उमरेठ के विभिन्न धागा मिल का दौरा किया और किसानों के साथ बातचीत भी की। जिले के अधिकांश हिस्सों में कपास का हमी भाव नहीं दिया जा रहा है। बाजार समिति जिनिंग में 1,000 रुपए से लेकर 1,200 रुपए प्रति क्विंटल की लूट चल रही है। इसलिए किसानों के इस लूट को रोकने के लिए दोषियों के खिलाफ सख्त कार्रवाई करें, ऐसी मांग कांग्रेस विधायक राजू पारवे ने मुख्यमंत्री से की। MSP के अनुसार कपास की कीमत 5,825 रुपए है, लेकिन वास्तविक खरीदी 4,500 रुपए में की जा रही है। परिणाम स्वरूप किसानों को प्रति क्विंटल 1,000 रुपए का नुकसान उठाना पड़ रहा है। जो मालाचा रेट है, हा रेट तर आम्हाला कापसाला परवडण्यासारखा आहे, आणि परत म्हणजे खर्चाच्या नुसार आज आमचा कापूस 4,400-4,300 अशा रेंज मध्ये चालला आहे। तर CCI ची खरेदी सुरू होईल केव्हा आणि आम्ही कापूस देणार केव्हा असा हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। आता याच्यात प्रश्न असा आहे की आज जर आम्ही कापूस विकायला जर गेलो नाही तर ॲक्च्युली आमचं म्हणजे जो त्याला काम शेतीचा मेंटेनन्स करायचा कसा सामोर रबी पिकाचा, तो एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। सरकारकडे मागणं म्हणजे असं आहे साहेब, आम्ही मागणी करूनही आमच्या मागण्यासाठी पूर्ण होतील बा असं वाटत नाही आम्हाला। कारण की याच्या अगोदर आता बहुतांश आता बघा सोयाबीनचा रेट आहे 3,800 सरकारी रेट, आता 4,000 रेटने आता खरेदी चालू आहे, तर शेतकरी तर तिकडे देणारच। मग विदर्भ में किसानों की मौजूदा स्थिति को देखते हुए कपास की आवक शुरू हो गई है, लेकिन किसानों ने यह उम्मीद भी जताई है कि सरकारी खरीदी शुरू होने तक उन्हें MSP के नियमों के अनुसार दर मिलेंगे। इसके अलावा सरकार को इन सभी मुद्दों को जल्द से जल्द हल करना चाहिए और लुटेरों के खिलाफ सख्त कार्रवाई हो, ऐसी मांग कांग्रेस विधायक राजू पारवे ने की। सरकार म्हणून सरकारमध्ये काम करत असताना आमदार म्हणून मलाही वाटते की या भागातल्या प्रत्येक शेतकऱ्याला त्याचा हक्काचा न्याय मिळाला पाहिजे। जी कापसाची किंमत आहे 5,825 रुपये MSP नुसार त्याला ते हक्काचे आहे ते त्याला मिळाले पाहिजे। पण एकंदरीत पाहता आज मार्केटमध्ये जो कापूस विकत आहे तो 4,500-4,600 या दरानं विकत आहे। आजही त्याला माझ्या शेतकऱ्याला 1,000-1,200 रुपये कमी मिळत आहे। MSP नुसार जे केंद्र सरकार असेल, CCI ची खरेदी असेल, आतापर्यंत खरेद्या सुरू झाल्या नाही, त्या खरेद्या ताबडतोब सुरू झाल्या पाहिजे। ना तर नुसत्या घोषणा करायच्या आणि इकडे ग्राउंड रूटवर काहीच नाही असं झालं नाही पाहिजे। मी कालच मुख्यमंत्री साहेबांना पत्र लिहिलं आणि आज बोलणारसुद्धा आहे की जे काही फेडरेशनच्या खरेद्या असेल त्या ताबडतोब 1-4 दिवसामध्ये ती खरेदी करण्याचे सुरू करण्यात यावे, खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे, जेणेकरून माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्याला जो त्याचा कापूस आज त्याच्या घरी आहे, सुरुवातीचा कापूस त्याच्या घरी आहे, त्याला पूर्ण 5,800 रुपये किंमत मिळाली पाहिजे। नाहीतर पंजाब सरकारने जे काही केलं की याच्यापेक्षा कमी दराने जर कापूस खरेदी केला तर व्यापाऱ्यावर गुन्हेसुद्धा नोंदवण्यात यावे, अशी आमदार म्हणून माझी मागणी आहे।